यानंतर आपण बघूया महाराष्ट्रातल्या गावाकडच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. औरंगाबाद शहरात भर दिवसा विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली आहे. शहरातल्या देवगिरी कॉलेज परिसरात ही घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली. एक जण विद्यार्थिनीला घेऊन जात असल्याचं सीसीटीव्हीतून समोर आलंय. राज्यसभेच्या 6व्या जागेवरील उमेदवारीवरून हालचालींना वेग आलाय. अशात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर त्यांच्या चर्चा झाली. राज्यसभेच्या 6व्या जागेवरील उमेदवारीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं कळत आहे. राज्यसभेची 6वी जागा शिवसेनेची असून या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार असल्याचं शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. संभाजीराजे छत्रपतींनी सेनेची उमेदवारी स्वीकारून निवडणूक लढवावी असं यावेळी राऊतांनी सांगितलं. दरम्यान संभाजीराजेंनी ऑफर नाकारल्यास मुख्यमंत्री उमेदवार जाहीर करतील असंही त्यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 6व्या जागेचा तिढा वाढलाय. शिवसेना राज्यसभेसाठीचा दुसरा उमेदवार सोमवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपतींच्या निर्णयाची सोमवारपर्यंत शिवसेना वाट पाहणार आहे. दरम्यान त्यांचा नकार आल्यास शिवसेना कट्टर कार्यकर्त्याला राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत आहे. मराठा संघटनेच्या प्रतिनिधींनी मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेना पक्षानं बिनशर्त जाहीर पाठिंबा देऊन बिनविरोध राज्यसभेवर पाठवावं अशी यावेळी भेटीत मागणी करण्यात आली. नृत्यांगणा वैष्णवी पाटीलचा लाल महालातला व्हिडिओ वादात सापडलेला आहे. वैष्णवी पाटीलचा हा व्हिडिओ एक महिन्यापूर्वीचा असून कुठलंही वाद्य न वाजवता मोबाईलवर हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. या प्रकरणी वैष्णवी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच वैष्णवी पाटीलनं माफी जरी मागितली असली तरी तिच्यासह 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाल महाला चित्रीकरणावेळी सुरक्षा रक्षकांच्या ही बाब लक्षात न आल्यानं एका सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आले तर दुसऱ्या सुरक्षा रक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पुण्यातील लाल महालात झालेल्या लावणीच्या शूटिंगनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. मराठा संघटना संभाजी ब्रिगेडनंतर आता शिवसेनेनं सुद्धा घटनेचा निषेध केला. त्यासाठी शिवसेनेनं आंदोलन केलं. पुण्यातील लाल महालात झालेल्या लावणीच्या शूटिंगवर खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र संताप व्यक्त केला. लाल महाल हा नाच गाण्यांचा कार्यक्रम शूटिंग करण्याची जागा नाही असं सांगत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाचा विरोध केलाय. सर्व प्रकारावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलंय. तसंच नागरिकांना आवाहन केलंय. पुण्यातल्या शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाचगाण्यांचं चित्रीकरण करण्याची जागा नाही. यापुढे असं होता कामा नये असं ट्विट त्यांनी केलंय. पुण्यातल्या राज ठाकरेंच्या सभेचा आणखी एक टीजर प्रदर्शित झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या पुण्यातल्या गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. याचा टीजर आज प्रदर्शित झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज ठाकरेंनी पुण्यातल्या ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक सदानंद मोरेंची सदिच्छा भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण महासंघाला चर्चेसाठी निमंत्रण दिलं. मात्र हे निमंत्रण पुण्यातल्या ब्राह्मण महासंघानं नाकारलं. आता ब्राह्मण महासभा पाठोपाठ परशुराम सेवा संघानं सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला. मलिक यांना न्यायालयानं मोठा दणका दिलाय. विशेष न्यायालयानं मलिकांविरोधाच्या खटल्यावर सुनावणी करताना ईडीनं सादर केलेल्या दोषारोपपत्राची दखल घेतली आहे. नवाब मलिकांचे डी गँगशी संबंध होते. नवाब मलिकांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. ईडीनं दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. देशातील सर्वात जुना पक्ष असणाऱ्या काँग्रेसला पुन्हा एकदा गळती लागल्याचं चित्र दिसतंय. अशा सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला टोला लगावण्यात आलाय. काँग्रेस पक्षाची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. पंजाबमधील काँग्रेसचे नेते सुनील जाखड आणि गुजरातमधील हार्दिक पटेल यांनी पक्षाचा त्याग केला हे चिंताजनक असल्याचा उल्लेख सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला. औरंगाबाद शहरात सध्या सेना आणि भाजपमध्ये जोरदार पोस्टर युद्ध सुरू झालंय. औरंगाबादमध्ये 23 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांचा पाण्याच्या प्रश्नाला घेऊन आक्रोश मोर्चा आहे. तर 8 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे सेना भाजपचे पोस्टर शहरभर दिसत आहेत. काही ठिकाणी एकमेकांचे बॅनर काढून त्या ठिकाणी आपले बॅनर लावल्यानं वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये हंडा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आला. पुंडलिक नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी मिळत नसल्यानं हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये महिला हंडे घेऊन सामील. औरंगाबाद शहरातला पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनत चाललाय. आता राजकीय वातावरण सुद्धा त्यामुळे तापलेलं पाहायला मिळत आहे. 23 मे रोजी भाजपनं पाण्यासाठी जल आक्रोश योजना मोर्चाचं आयोजन केलंय. या आंदोलनासाठी
पोलिसांनी आंदोलक भाजपला औरंगपुरा मार्ग सुचवलाय, मात्र भाजप सिटी चौकातून मोर्चा काढण्यावर ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं पुण्यात महागाई विरोधात आंदोलन केलं. स्वारगेट चौकात महागाई विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातल्या भुसाळमध्ये महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी तहसील कार्यालयाच्यावर सिलेंडरची अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवण्यात आला. देशात भोंगे हनुमान चालीसा शिवलिंग यासारखे मुद्दे काढून महागाईवरून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप करण्यात आला. वाढत्या महागाई विरोधात राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन केलं गेलं. यवतमाळमध्ये सुद्धा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शहरातल्या बसस्थानक चौकामध्ये धरणं आंदोलन करत होत्या. देशात पेट्रोल डिझेलचे गॅसचे दर हे गगनाला भिडले. या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं जळगावातलं आंदोलन केलं. जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीविरोधात केंद्र सरकार महाआरती त्यांच्या विरोधात महाआरती करण्यात आली आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मान्सूनची घोडदौड सुरूच आहे. दक्षिणेच्या बाजूनं प्रगती करत मान्सून आता अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झालाय. महाराष्ट्रात सुद्धा वाऱ्याचा प्रभाव जाणवू लागलाय. उस्मानाबाद जिल्ह्याला काल मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. उमरगा शहरात संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसानं बाजारपेठेत पाणी शिरलं. तुळजापूर लोहारा परिसरात तुफान पाऊस बरसला. या पावसामुळे तुळजापूर तालुक्यातल्या रस्त्यांवर चिखल साचला. कळंब तालुक्यात देखील जोरदार पाऊस बरसला. हवामान खात्याकडून 2 जूनला कोकणात मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान सावंतवाडीत अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत, त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. काल रात्री उशिरा परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे अनेक भागांमध्ये झाडं उन्मळून पडली. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या सायळा बलसा या रोडवरची झाडं वाऱ्यामुळे उन्मळून पडली, त्यामुळे विजेच्या तारांसह विद्यापीठांमध्ये लावण्यात आलेल्या शेती संरक्षण तारांचं मोठं नुकसान झालंय. मान्सूनपूर्व पावसासह झालेल्या गारपिटीनं यवतमाळ जिल्ह्यातल्या 6 तालुक्यांना अक्षरशः झोडपून काढले, त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसलाय. गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. यवतमाळ दारव्हा नेर बाबुळगाव राळेगाव या तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाली. काही ठिकाणी तर गारांचा सडा पडल्याचं दृश्य पाहायला मिळालं. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं काही घरांचे टिनपत्रे उडून गेल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आले. उन्हाळी हंगामात उत्तर भारतात सर्वाधिक टोमॅटो निर्यात करणाऱ्या जुन्नर समितीच्या नारायणगाव उपबाजार समितीमध्ये टोमॅटोला सर्वाधिक भाव मिळतोय. यंदा लागवड कमी झाल्यानं आणि उष्णता जास्त असल्यानं गळीत कमी होत असून आवकसुद्धा कमी झाली आहे. 20 किलोच्या क्रेटला आता 800 ते 1000 रुपये मोजावे लागतात. जालन्यात उन्हाचा पारा वाढतोय, त्याचा फटका माणसांसह जनावरांना देखील बसतोय. सारवाडी गावात पाण्याच्या शोधात असलेला कोल्हा विहिरीत पडल्याची घटना घडली. ग्रामस्थ आणि वन्यजीव अभ्यासक ज्ञानेश्वर गिराम यांनी गावात स्थापन केलेल्या वाईल्ड लाईफ सोसायटीच्या मदतीनं विहिरीतून कोल्ह्याची सुखरूप सुटका करण्यात आली. पुण्यात सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सीएनजी 2.70 रुपये महागला आहे. आता पुण्यात सीएनजीचे दर 80 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. गेल्या 3 महिन्यांचा विचार केला तर सीएनजीच्या दरात ही चौथी वाढ. नाशिकमध्ये सुद्धा सीएनजी दरात पुन्हा 3 रुपयांनी वाढ झाली आहे, त्यामुळे आता सीएनजी किलोमागे 86 रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या महिन्याभरात सीएनजी दरात सतत वाढ होत असल्यानं चालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दरम्यान मध्यरात्रीपासून हे दर लागू झाले. सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले जावळी तालुक्यातले जवान प्रथमेश पवार यांना वीरमरण आले. जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ते शहीद झाले. या जवान प्रथमेश यांच्या पार्थिवावर आज रविवारी कुडाळ या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या बहिरवाडी इथं भैरवनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाच्या निमित्तानं भव्य बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला. तब्बल 7 वर्षानंतर बैलगाडा घाटात शर्यत रंगल्यानं बैलगाडा मालकांसह शर्यतप्रेमींनी बैलगाडा घाटात मोठी गर्दी केली होती. यावेळी लाखो रुपयांची बक्षिसं देण्यात आली.